शहर में रेमडेसिविर इंजेक्शन की कमी है। शहर में रोजाना बढ़ रहे कोरोना मरीजों को देख इंजेक्शन की उपलब्धता कम हो रही है। इंजेक्शन की कमी से शहर के साथ ही ग्रामीण क्षेत्र के कोरोना मरीजों के परिजनों को दर दर भटकना पड़ रहा है। लोगों के ये हाल देख जिलाधिकारी रविंद्र ठाकरे ने जनता को संदेश दिया है। नमस्कार, नागपूर जिल्ह्यातील आणि विशेषतः शहरातील बऱ्याच दवाखान्यांमधनं रेमडेसिवीरबाबतचं अजूनही रुग्णांना प्रिस्क्रिप्शन दिलं जातं आणि हे प्रिस्क्रिप्शन दिल्यामुळे बरेचसे रुग्ण जे आहेत किंवा त्यांचे नातेवाईक हे वेगवेगळ्या फार्मसीमध्ये जाऊन रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्याचा प्रयत्न करतात। मुळात आपण या ठिकाणी रेमडेसिवीर जिल्ह्यालाच फार कमी येत आहे, जेवढे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी आपण ते देत आहोत, त्याच्यामुळे बाहेर खुल्या मार्केटमध्ये ते मिळण्याची शक्यताच नाही आहे। असं असताना माझी विनंती आहे सर्व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्सला आणि त्यासोबतच बाहेरचे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी तर प्रिस्क्राइब करूच नये, कारण ह्याचा पूर्ण जो येणारा साठा जो आहे अत्यंत कमी येत असल्यामुळे 2 ते 3 हजार आपल्याला रोजचा मिळतो, तर तो कमी मिळत असल्यामुळे आपण तो फक्त कोविड डेडिकेटेड हॉस्पिटल जे आहेत तिथल्या अटॅच फार्मसीला सध्याला देतो आहोत। याबाबत कृपया कुठल्याही नातेवाईकांना बाहेर फिरण्याचं काम पडू नये याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी। त्यासोबतच टोसिलीझुमॅब जे इंजेक्शन आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे, परंतु ते सुद्धा आपल्याकडे अत्यल्प प्रमाणात येत आहे। मला तरी एक सगळ्यांनाच विनंती करावीशी वाटते की प्रिस्क्रिप्शन आतापर्यंत डॉक्टरांनी जेवढे दिले असतील त्याच्यापैकी त्यांना कितीदा टोसिलीझुमॅब मिळालेलं आहे त्या नातेवाईकांनी आणून दिलेलं आहे याचा जरी त्यांनी विचार केला तरी मला वाटतं की ते प्रिस्क्रिप्शन आपण द्यायला जरा विचार केला पाहिजे, कारण सगळ्या नातेवाईकांना फार पायपीट होते आहे। माझ्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि चौकशी करतात। मुळात टोसिलीझुमॅबचं जे आहे त्याचं आम्ही कुठलंही रेग्युलेशन्स केलेले नाहीत, कारण मुळातच ते एवढ्या अत्यल्प प्रमाणात आपल्या जिल्ह्याला मिळतं की एकाही हॉस्पिटलची सुद्धा व्यवस्थितरित्या मागणी जी आहे त्याची पूर्तता होऊ शकत नाही। जिल्ह्यात आजच्या तारखेला जवळपास 130 ते 135 हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहेत आणि त्यांची मागणी पूर्तता होणं म्हणजे जवळपास अशक्यच आहे। त्याच्यामुळे कृपया टोसिलीझुमॅबद्दलचं जे काही आपलं प्रिस्क्रिप्शन आहे त्याबाबत सुद्धा सर्व डॉक्टर मंडळींनी विचार करावा। ऑक्सिजनबाबत जे आहे आत्ताच आम्ही ऑक्सिजनची बैठक आमची सुरूच आहे आणि त्या बैठकीत असं निदर्शनास आलं की जे आदेश आम्ही केलेले आहेत ज्या हॉस्पिटल्सनी ज्या ठिकाणाहून त्यांना रिफिलरकडनं घ्यायचं आहे त्याऐवजी दुसऱ्या रिफिलर्सकडनं घेतात आणि त्यामुळे हा सगळा जो काही व्यवस्था जी आहे तिचं सगळी घडी जी आहे ती बिघडून जाते। म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना की आपल्याला जो रिफिलर दिलेला आहे त्याच्याचकडनं आपण कृपया ते घ्यावं, दुसरीकडनं ते घेण्याचा प्रयत्न करू नये। बऱ्याच ठिकाणी जे रुग्ण आहेत त्या ठिकाणी त्यांना वापराकरता ते सिलेंडर्स घेत आहेत, त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, परंतु त्या ठिकाणी जी काही हॉस्पिटल्सचं आम्ही रिफिलरला जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पूर्ण झाल्यानंतरच जर त्या रिफिलर्सनी खाजगी किंवा ज्या ठिकाणी त्यांना घरगुती वापरासाठी द्यायचं असेल जिथे घरगुती त्यांनी रुग्ण आहेत आणि त्यांना ऑक्सिजन दिला जातो आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला म्हणायचं नाही, परंतु पहिलं जे प्राधान्य आहे ते कोविड डेडिकेटेड हॉस्पिटल्स जे आहेत DCH आहेत CCC आहे ते पहिलं प्राधान्य सगळ्या रिफिलर्सनी केलं पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी घरात जे रुग्ण आहेत त्यांना ते दिलं पाहिजे। या दृष्टीने कृपया सगळ्यांनीच प्रशासनाला सहकार्य करावं आणि सगळ्या रिफिलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्सनी सुद्धा या अनुषंगानेच पूर्ण कारवाई करावी। बऱ्याच ठिकाणी डॉक्टर्स किंवा जे काही बाहेरचे सुद्धा जे डॉक्टर्स आहेत ते सांगतात की रेमडेसिवीर पाहिजे असेल किंवा टोसिलीझुमॅब जर पाहिजे असेल इंजेक्शन तर त्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयामधनं ते तुम्हाला वितरित होईल। आज या ठिकाणी जवळपास 101 लोक येऊन गेलेत आणि निष्कारण त्यांची पायपीट झाली। ज्या डॉक्टरांनी प्रिस्क्राइब केलेलं आहे त्यांचं आम्ही सगळ्यांचे घेतलेत प्रिस्क्रिप्शन, कोणी कोणी केलेले आहेत तर, पण कृपया असं मार्गदर्शन चुकीचं आपल्याकडनं होणं अपेक्षित नाही अशीच माझी आपल्याला विनंती आहे। तसंच जे आमचे रिफिलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स सांगतायत
की ऑक्सिजनचं सिलेंडर पाहिजे असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडनं ते मिळेल त्याच्याशिवाय नाही. मला वाटतं हा परत चुकीचा संदेश दिला जातो आहे. आपल्याला रिफिलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्सला पहिले डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल DCH आणि CCC झाल्यानंतर जो साठा आपल्याकडे राहत असेल तो तुम्ही जे प्रायव्हेटमधले जे लोक आहेत त्यांना द्यायला आमची कुठलीच ना नाही आहे. हे आपण कृपया समजून घ्या. चुकीचं मार्गदर्शन करू नका. आपण कोणकोण चुकीचं मार्गदर्शन करत आहात यांची नावं आम्हाला कळतायत. इथे लोक येतात प्रत्यक्षात त्यांची भेट होते आमच्याशी आणि ते सांगतात की आम्हाला कोणी पाठवलेलं आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की आपण चुकीचं मार्गदर्शन करून अव्यवस्थेला निमंत्रण देऊ नका आणि आपण त्याचं कारण बनू नका. एवढीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद.